दुसरा क्रॉस आनंदनगर वडगाव या ठिकाणी नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड या ठिकाणी होत आहे। गेल्या 8 दिवसांपासून आनंदनगर दुसरा क्रॉस येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी वाहत आहे आणि वाहणारे पाणी आजूबाजूच्या घरातील विहिरींमध्ये झिरपत असून विहिरींचे पाणी सुद्धा दूषित झाले आहे। त्यामुळे वापरण्याचे पाणी कुठून आणायचे हा प्रश्न येथील नागरिकांसमोर उभा राहिला आहे। अनेक ठिकाणी गटारीला लागूनच सार्वजनिक नळ आहेत। या नळांना चाव्या नसल्यामुळे ड्रेनेजचे पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचून या नळातून मेन पाईपलाईनमध्ये हे ड्रेनेज पाणी शिरत असून हेच पाणी साई कॉलनीकडे व आनंदनगर दुसऱ्या क्रॉसकडे जात आहे। त्यामुळे हेच पाणी पिल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या परिसरातील नागरिकांना हिवताप, डेंग्यू, मलेरिया, संडास उलटीसारखे आजार होत आहेत। वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा ड्रेनेजचे पाणी बंद करण्यात आले नाही। सतत हे ड्रेनेजचे पाणी उघड्या गटारीतून वाहत आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। अनेक ठिकाणी हे ड्रेनेजचे पाणी खड्ड्यांमध्ये साचून असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे। हेच डास नागरिकांना चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होत आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तेव्हा महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी होत आहे। अनेकांना संडास उलटीची बाधा झाल्याची येथील रहिवाशांची तक्रार आहे। अनेकांना डासामुळे डेंग्यू, मलेरिया, हिवताप सारखे आजार उद्भवत आहेत, तेव्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन हे ड्रेनेज मिश्रित पाणी थांबवावे अशी येथील नागरिकांची मागणी होत आहे। अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष, आनंदनगर दुसऱ्या क्रॉसच्या नागरिकांनी वारंवार या ड्रेनेज पाण्याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता बघूया कशी उडवाउडवीची उत्तरे ते देत आहेत। सर, सध्या 15 दिवस झाले ड्रेनेजचं पाणी वाहत आहे गटारातून आणि ते गटारचं पाणी हा पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईनला हे झालंय, अटॅच झालंय। त्यामुळं का जवळजवळ आनंदनगर सेकंड क्रॉसचे बरेच लोक सध्या कॉलरा, मलेरियाने आजार आहेत पाणी पिऊन। आता सध्या माझ्या घरात 4 पेशंट आहेत उलटी आणि संडास करत। लहान मुलं 3 आहेत, एक मोठी मुलगी आहे। महानगरपालिकेला या वेळेला म्हणजे उदाहरणार्थ आपल्या नगरसेविकांना सुद्धा सांगून त्यांनी काय लक्ष दिलेलं नाही आणि भेटायला वेळ देत नाहीत त्या। आम्ही सध्या तक्रार काय कुणाला केलं नाही, फक्त नगरसेविकांना केलं होतं, खरं ते वेळ देत नाहीत, भेटायला मागत नाहीत। माझं बाळासाहेब पाटील। आनंदनगरमध्ये ड्रेनेजचं पाईपलाईन फुटलेलं आहे। वास्तविक हे आनंदनगर म्हणजे आमच्या ह्या सेकंड क्रॉसला फुटलेलं नाही आहे, हे स्मशान रोडला तिथं ड्रेनेज फुटलेलं आहे आणि तिकडून हे पाणी इथं वाहत येते। आणि हा जो इथं नाला दिसतो आहे, या नाल्याची समस्या ही कायमचीच आहे। पावसाळ्यात तरी भरपूर समस्यांना सामोरं जावं लागतं कारण पावसाळ्यात पाणी इतकं वाहतं आहे की या नाल्यातून प्रत्येक वेळेला आमदार साहेबांनी किंवा लोकप्रतिनिधींनी आम्हाला आश्वासनच दिलेली आहेत की तुमच्या नाल्याचं काम मंजूर झालेलं आहे, शासनाकडून फाईल पुढं गेलेली आहे, अशा प्रकारची आश्वासनच दिलेली जातात। पण हा काय आजचा मुद्दा आहे असं मला वाटत नाही, हा नेहमीचंच आहे। इतकंच झालं आहे की हे गटारीतून पाणी आहे, जो सार्वजनिक नळ आहे त्या नळाला झिरपलेलं आहे ते पाणी, कारण का गटारीचं बांधकामसुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे असं म्हणावं लागेल यातून। आणि जे ते तुम्ही बघू शकता, वॉल जे आहे त्याला चावी नाही आहे, ते चावी नसल्यामुळे ते पाणी जे आलं आहे ते पाईपमधून ड्रेनेजला पिण्याच्या पाण्याचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी एकमेकामध्ये मिक्स झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे। आनंदनगर सेकंड क्रॉसला पूर्ण दूषित पाणी पुरवठा केला जातो इथून विहिरी, सगळ्यांच्या विहिरीकडे ड्रेनेज मिश्रितच आहे, सगळ्यांच्या विहिरींना ड्रेनेज मिक्स झालेलं आहे। त्यामुळे नागरिकांची अशी परिस्थिती आहे की धड विहिरी आहेत पण विहिरीचं पाणी पिऊ शकत नाही आणि हे कॉर्पोरेशनचं महानगरपालिकेचं जे पाणी येतं ह्या पाण्याचंसुद्धा हे दूषित पाणी पुरवठा केल्यामुळे त्याही पाण्यासाठी त्यांना नाही म्हणजे पाणीच नाही मिळत। त्यामुळे मला इतकंच सांगावं असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने यामध्ये म्हणजे गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे, कारण का आता जी स्मार्ट सिटी अंतर्गत जी कामं झालेली आहेत, 24 तास पाईपलाईन म्हणा, गॅस पाईपलाईन म्हणा, ह्या कामाच्या वेळेला ज्या वेळेला रस्ता खुदाई झालेली आहे त्यावेळेला सुद्धा बऱ्याच नागरिकांचे पाण्याच्या समस्या झालेल्या आहेत, कारण काही लोकांचे पाईप फुटलेले आहेत, काही लोकांचे पाईप कुठंतरी चेपले गेले असल्यामुळे पाणी पुरवठा कमी होतो आहे।
प्रशासन सोडतं पाणी, पण पाईपलाईन फुटलेली असल्यामुळे किंवा कुठंतरी दाबली गेली असल्यामुळं ते पाणी लोकांच्या नळापर्यंत जाऊन पोचत नाही आहे. आता इथं जवळच घ्यायचं म्हटलं तर इथं गीतांजली बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये एक थेंबही पाणी येत नाही. प्रशासन दर 5 दिवसानं 7 दिवसानं पाणी सोडतं, पण पाईपलाईन खचली गेली असल्यामुळे तिथं पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे मला असं वाटते की महानगरपालिकेने किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांनी सगळ्याच गोष्टीचा सारासार विचार करावा आणि सगळ्या गोष्टी पूर्ववत करून द्याव्यात नागरिकांना असं मला वाटतं. हा वडगाव मशानभूमीच्या बॅकसाईडच्या बाजूला गेले 2 वर्षापासून हे जे आमचा ड्रेनेजचे पाईपलाईन कायम कंटिन्यू इथं फुटत आलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघत असाल इथं जर ड्रेनेज वाहतूक पाण्याची बघत असाल तर हे असंच करून खाली सेकंड क्रॉस आनंदनगरला जे रहिवासी आमच्या आनंदनगर सेकंड क्रॉसचे आहेत त्यांच्या नळाच्या पाण्यामध्ये हे मिक्स होत आहे. त्याच्यामुळे काही लोक आजारानं त्रासलेले आहेत आणि लवकरात लवकर होता येईल तेवढं ही समस्या लोकांची दूर करावी, नाहीतर आम्ही प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देतो. हे लवकरात लवकर आमच्या समस्या मान्य हे त्वरित रिपेअर करून लोकांचे समस्या आहेत ते सॉल्व करावे, नाहीतर आम्ही त्रिरुळ आंदोलन करतो एवढं आम्ही आवाहन करतो. आणि हे जे झाले 2-3 वर्ष अशीच पाईपलाईन इथून हे गेली आणि हा जो नाला आहे हा नाल्यातून आनंदनगर सेकंड क्रॉसपर्यंत पाणी जातं आहे. तिथून गटरेत जाऊन तिथून पण जे नळाचं पाणी तिथं वाहत आहे पाईपलाईनमध्ये घुसून लोकांच्या बऱ्याच प्रकृती खराब झालेल्या आहेत आणि ग्रास्टोचं म्हणा किंवा संडास उलटी हे असं लोकांनाहून आजार झालेले आहेत. त्याप्रमाणे बऱ्याच आजारी होऊन लोकं त्रासलेले आहेत एवढं सांगतो. विहिरी बी बऱ्याचशा विहिरी आनंदनगर सेकंड क्रॉसमधल्या सगळ्या विहिरी बाद झालेल्या आहेत आणि लोकांना पाण्याची टंचाई भासत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे अशी नागरिकातून मागणी होत आहे. वडगाव स्मशानभूमीजवळील ड्रेनेजचे चेंबरमधून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी आनंदनगर 3रा क्रॉसहून 2रा क्रॉसकडे गटारीतून वाहत आहे. या ड्रेनेज मिश्रित पाण्यामुळे आजूबाजूच्या घरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नळाच्या पाईपलाईनमध्ये हे ड्रेनेज मिश्रित पाणी मिसळत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ नागरिकांची ही समस्या दूर करावी अशी येथील नागरिकांकडून मागणी होत आहे.